त्यांची विनंती करतो. ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मला त्याच्यामध्ये काय बोलायचं असेल तर मी बोलतो. बघा, तस महाराष्ट्र हा आपलाच आहे. कुठूनही सुरुवात केली तरी इथूनच का केली हा एक प्रश्न विचारला जाणार. पण इथून सुरुवात करण्यामागे नक्कीच मी गेले काही दिवस माझ्या मनामध्ये सोहरादेवीचं दर्शन घ्यायला यायचं असं एक राहिलेलं आहे. मध्ये माझा एक प्रयत्न असा होता की ज्या जाहीर सभा माझ्या झाल्या त्याच्यात काही महाविकास आघाडीच्या पण सभा झाल्या त्यापैकी एखादी सभा इकडे घ्यावी का, पण उन्हाळा भयंकर वाढत होता म्हणून ज्या दोन तीन इतर ठिकाणच्या सभा सुद्धा होत्या त्या आम्ही पुढे ढकलल्या. साहजिकच आहे, महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात करताना मला असं वाटतं की एका चांगल्या स्थळापासून, पवित्र तीर्थक्षेत्रापासून सुरुवात करावी. आणि पोहरादेवीचं येणं, पोहरादेवीचं दर्शन घेणं, त्याच्यासाठी येणं हे अनेक दिवसापासून माझ्या मनात होतं, म्हणून मी इथे आलो. पडली आधी जसं दिसतं तसं बघतो, आणखीन त्या बघायचं, आणखीन वेळ कसं बघायचं, जसं दिसतं तसं बघायचं. तुम्ही पाहतात की शिवसेना फोडून, पूर्वी एक असं होतं हे राजकारण ते नवीन नाही पुढापुढी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातो. आणि पक्ष पळवल्यानंतर सुद्धा जो प्रचंड प्रतिसाद जनतेच्या आम्हाला जो काही दिसतोय आणि त्याचं प्रत्यंतर हे ज्या काही माझ्या आतापर्यंत सभा झाल्या, आता सुद्धा येताना जागोजागी लोक आपली थांबलेली होती. कुठेही गेलो तरी समोरून लोक येऊन सांगतायत की उद्धवजी जे काही घडतंय ते वाईट आहे, ही परंपरा हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे, त्याच्यासाठी तर आहेच, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुन्हा पहिला प्रथम मी एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आता जे काही मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये या माझ्या दौऱ्यामध्ये तशा जाहीर सभांचा मी कुठेही आग्रह भरलेला नाही. पण गेले वर्षभर राज्यभरातले आणि राज्याच्या बाहेरचे सुद्धा शिवसैनिक आणि पदाधिकारी हे वेगवेगळ्या वेळेला येऊन वेगवेगळ्या दिवशी येऊन मला मातोश्रीमध्ये भेटतायत. तर मी असं ठरवलं की आता पावसाळा आहे, बहुतेक सगळे शिवसैनिक सुद्धा ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, त्याच्यामुळे जाहीर सभा वगैरे आता न घेता मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटतो. म्हणजे जसं आता मी बसून तुमच्याशी बोलतोय तसं खरं म्हणजे या माझ्या फिरण्याचा उद्देश आहे की माझ्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या तिकडे जाऊन बोलावं, भेटावं आणि साहजिकच आहे त्यांच्याकडनं आणखीन काही गोष्टी समजून घेता आल्या तर ते समजून घ्या. जाऊ दे, भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचं राहिलेलं नाहीये. भाजपने आता भाजपने दुसऱ्या कोणावरही दोषारोप करून करण्याचं सोडून द्यावं. पहिलं त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काही सगळे घुसून घेत आहेत बाजार गुंडी आहेत त्यांचं त्यांनी सांभाळ करावं. हे बघा, ह्या जर त्यावरती मी कधीच बोलत नसतो. आता जसा एक तुम्ही प्रश्न मला विचारला हा अर्धा प्रश्न आहे. अजित पवारांच्या त्रासामुळे शिवसेना फोडली, तसंच त्यांनी सांगितलं होते की बाळासाहेबांना अटक करायला निघालेल्या मुंबड्यांच्या मांडीला मांडी लावून बसते, तर आता हे जे बसते ते काय लावून बसते, म्हणजे हाताला हात लावून बसते तर मांडीला मांडी लावून बसते, असं माझं विचारायचं होते. पण इन्कमिंग सुद्धा खूप होते. काल सुद्धा माझ्या घरी मातोश्रीमध्ये, काल पण परवा पण, जसं काल तर सांगलीची वगैरे काही लोक आली, परवा साताऱ्याची आली, सोलापूरची आली, शिवसेनेत पण नवीन चेहरे येत आहेत. उलट जे आता जे शिवसैनिक ज्यांना मेहनत करून सुद्धा संधी मिळत नव्हती, ज्यांच्यावरती पदक घेऊन अन्याय केला होता, घेऊन मी अन्याय केला होता, त्यांना नवीन चेहरे आता त्यांना चांगली संधी मिळते. आणि नवीन आता जसं मध्ये मी माझ्या एका भाषणात उल्लेख केला होता, आपल्या नितीन देशमुखांनी चांगलं मांडलं होतं की शेती आमची आहे ना,
तुम्ही पीक कापलं असेल पण शेती आमची आहे त्याच्यामुळे पीक नवीन येणार. आणि आता 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 ते जे काय त्यांनी कापणी करून नेले त्याला हमी भाव मिळतो ना बघा. अरे मी तुम्हाला म्हटलं ना आता कसं बघतो हा प्रश्नच नाही. त्याचा अर्थ काही जरी काढायचा प्रयत्न केला तरी सुप्रीम कोर्टाने जो अर्थ काढून दिलेला आहे त्याच्या पलीकडे कोणालाही पाहता येणार नाही पाहायचं म्हटलं तरी सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्ट आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांचा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. समजा त्यातून त्या चौकटीच्या बाहेर त्यांनी जर निर्णय घेतला मला वाटतं ते लोकशाहीला धरून होणार नाही त्याचा अध्यक्ष वापरील अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. पण तसं जर केलं तर सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आम्हाला तेव्हाही उघडे असणारच आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन मागू शकतो. आम्हाला एक मिनिट थोडं थोडं यामध्ये